जोसाहेबांनी साहेबांनी वरळी ते एनएसए हॉल आहे त्या हॉलमध्ये एक महापत्रकार परिषद घेतली. त्या महापत्रकार परिषदेमध्ये जो महत्त्वाचा विषय होता ते विधानसभेचे अध्यक्ष ज्यांना सुप्रीम कोर्टानं लवाद म्हणून नेमलं होतं परंतु ते लवाद नाही तर लबाड निघाले त्या लबाडानं याच ठिकाणी शिवसेनेतून ज्या 40 गद्दार आमदारांनी गद्दारी केली कुठे गेला बिचाऱ्याच्या आत्म्याला शांती लाभो. आणि म्हणून ही गद्दारी आहे. सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की माननीय उद्धव साहेबांच्यावर राज्यपालाने अन्याय केला. मी विस्तारानं सांगणार नाही कारण आपल्याला भाषण उद्धव साहेबांचं ऐकायचं आहे. राज्यपालाने अन्याय केला, भारतीय जनता पार्टीनं अन्याय केला, निवडणूक आयोगानं सुद्धा अन्याय केला, त्याचबरोबर सगळ्या सरकारी यंत्रणेनं अन्याय केला आणि नेमलेल्या लबाडानं सुद्धा अन्याय केला. उद्धव साहेबांची शिवसेनाच नाही, बदललेली घटना 2013 सालची बदललेली घटना ही आम्हाला मिळालीच नाही. अशा प्रकारचा खोटा कांगावा विधानसभेचे लबाड अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला. आणि त्यावेळेला देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खुलेआमपणे जनतेच्या समोर जाऊन उद्धव साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी केलेला आरोप, निर्णय देताना घेतलेला खोट्याचा आधार, ते सगळं कसं खोटं आहे हे पुराव्यानिशी कागदोपत्रीनिशी त्यांनी संपूर्ण जनतेच्या समोर ठेवलं आणि ती पत्रकार परिषद उभ्या देशानं आणि तुम्ही आम्ही सुद्धा घरी बसून आपण सर्वांनी बघितली की नाही बघितली. आणि मग त्यावेळेला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की माझ्यावर अन्याय कोर्ट करतोय, निवडणूक आयोग करतोय, भारतीय जनता पार्टीची सरकार करतायत, राज्यपाल करतायत, तिथं असलेले गद्दार करतायत, अशा सगळ्यांच्यानी जरी माझ्यावर अन्याय केला तरी सुद्धा उद्धव साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की तुम्ही माझ्यावर कितीही अन्याय करा पण ह्या तुमच्या सगळ्यांच्या वरती जनतेचं न्यायालय हे सगळ्यात लोकशाहीमध्ये मोठं न्यायालय आहे आणि मी जनतेच्या दरबारामध्ये जाईन. कालपासून उद्धव साहेब जनसंवाद तुमच्याशी साधतायत, याचा अर्थ की उद्धव साहेब या लोकशाहीमध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ तुम्हाला समजून तुमच्या समोर या ठिकाणी जनतेच्या दरबारामध्ये उद्धव साहेब आलेले आहेत. आणि म्हणून जनतेच्या दरबारामध्ये उद्धव साहेब आलेत. बांधवांनो भगिनींनो, मगाशी पोलादपूरला सभा झाली, त्या सभेमध्ये याच रायगडमध्ये छत्रपती शिवरायांची गादी आपल्याला माहित आहे. ज्यांनी ज्यांनी म्हणून गद्दारी केली त्यांना टकमक टोकावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी कडेलोट केलेला आहे का नाही केलेला आहे. आज आपल्यामध्ये या राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी अंतुले साहेब नाहीत,